गोंदिया जिल्ह्यात सततधार पावसामुळे अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, तसेच रासायनिक पत्रे कृत्रिमरित्या फाडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात अनेक घरांची पडझड झाली आहे, तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे जीवित व पशुधनाचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर जास्तीत जास्त भरपाई द्यावी. अस्वच्छता व अस्वच्छतेमुळे आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मंजूर 50,000 रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी. सोबतच शेतकऱ्यांनी रबी पिकाचे संपूर्ण धान आधारभूत किमतीत खरेदी केले पाहिजे अशी विनंतीही करण्यात आली आहे. या परिस्थितीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना तातडीने भरपाई देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलवण्यात यावी. या विषयावर माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गोंदिया व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांची भेट घेऊन लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा दंडाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या मागण्याचे निवेदन दिले. VKB न्यूजसाठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट.